भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या प्रसारमाध्यमावर सर्वत्र व्हायरल होत आहे. किरीट सोमय्यांच्या या कृतीचा कोपरगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सेना महिला आघाडीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला असून शहरामधील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिला शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा देत किरीट सोमय्यांवर लवकरात लवकर कारवाई करून भाजपानं नैतिकता दाखवावी अशी मागणी केली आहे. सर्वप्रथम कोपरगाव शहर शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने किरीट सोमय्या नावाच्या व्यक्तीचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. हा भाजपचा पोपट विकाऊ दलाल यांनी जे याचे जे कालपासून व्हिडिओ व्हायरल होत आहेत याच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व महिला शिवसैनिक शहर प्रमुख सगळेच या ठिकाणी आलेले आहेत. याचा निषेध करण्यासाठी याने आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांचा आमदार खासदार असतील नेते असतील कार्यकर्ते असतील यांचे वेगवेगळ्या चौकशा लावल्या नंतर त्या लोकांना त्यांच्या पक्षात सामील करून घेतलं आणि प्रत्येकाला म्हणायचा हिसाब तो होगा ही आता या कोपऱ्याचा इसका भी हिसाब अभी होगा और हिसाब हम ही करेंगे इसका तो आता यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. हा श्रीलंपट आतापर्यंत यांनी इतक्या महिलांचं शोषण केलं याचा आता तर हा एकच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. असे अनेक व्हिडिओ आमच्या नेत्यांकडे आहे आणि ते सुद्धा या पुढच्या काळात व्हायरल होतील. परंतु आता या भाजपने त्यांची नैतिक जबाबदारी आहे की हा किरीट सोमय्या असेल त्यांचे अजून दुसरे जे काही आमदार खासदार याच्या अगोदर ज्यांच्यावर आरोप झालेले या सगळ्यांचा त्यांनी जर लवकरात लवकर तपास लावून त्याला लवकरात लवकर शासन करायला पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी चौरंगा केला होता तसं याचा चौरंगा केला पाहिजे अशी आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे. आणि हा आतापर्यंत ज्यांचे यांनी घोटाळे काढलेले आहे आता हा यांनी सुपारी घेतलेली होती अगोदर आता याचीच सुपारी बीजेपीने दिलेली आहे कारण त्यांचं आता सगळं संपलेलं आहे. याच्याकडून जेवढं काम करून घ्यायचं होतं ते सगळं काम त्यांचं झालेलं आहे. आता यांना कोणतं वॉशिंग मशीन मध्ये घालणार आणि याला कुठून धुवून काढणार हा आता खरं पाहण्याचा प्रश्न आहे. सर्वसामान्य जनता सगळे सुटले आहे आता जनतेने मतदान रूपामधून या भाजपला यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे एवढंच मी या निमित्ताने सांगते. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा या तोत्र्याचा आम्ही कडक शब्दात तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने महिला आघाडी व शहर शिवसेनेच्या वतीने सोमय्यांचा जाहीर निषेध करत आहोत. ज्या सोमय्यांनी बरेच प्रकरण बाकीचे आमदारांचे काढले त्याचप्रमाणे आता सध्या त्याचं प्रकरण बाहेर येत आहे आणि आमच्या नेत्यांकडे त्याचे व्हिडिओ क्लिप आहे त्याचा लवकरच बीजेपीने अकलपट्टी करावी नैतिक जबाबदारी म्हणून मी कोपरगाव शहर व महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या सपना मोरे शहराध्यक्ष राखी विसपुते माजी जिल्हा प्रमुख कैलास जाधव शहर प्रमुख सनी बाग युवासेनेचे गणेश जाधव नितीश बुरुडे सिद्धार्थ शेळके बालाजी गोरडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एसएन मीडिया कोपरगाव.